तालुक्यातील डोणगाव येथील राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मध्यरात्री अंदाजे 4 सुमारास 2 गायी आणि 1 कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. सदर गायीचे मृतदेह रस्त्यावर पडलेले होते. गावातील मोकाट कुत्रे मृत गायीचे लसके तोडून परिसरात दुर्गंधी पसरली होती. सदर प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला आणि ही माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला कळूनही कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही. अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला झालेल्या प्रकरणाचा निपटारा करत नाही तोपर्यंत राज्य महामार्गावर कडकडीत रास्ता रोको करण्यात आला. जवळपास 2 रास्ता रोको केल्यावर ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन खळबळून जागे झाली. ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन घटना निवारण केले. ग्रामपंचायत कचरा गाडी बोलवून त्या गाडीत गायीचे आणि कुत्र्याचे मृतदेह टाकून ग्रामस्थांना शांत करण्यात आले आणि संबंधित रस्ता रोको तसेच रस्ता वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थ नाराज असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी राधेश्याम घोगल, मेहकर, बुलढाणा.